कोल्हापूर जिल्ह्यात गेले दोन आठवडे मुसधा वृष्टी झाल्यानं ना, नदी नाल्यांना पूर आलाय पंचगंगा नदी धोका पातळीच्या वर वाहत असल्यानं पुरस्थिती काहीशी गंभीर बनली होती कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यावर केरलीजवळ केरली जवळ पाणी वाहतूक बंद करण्यात आली होती आज सकाळपासून शिवाजी पुलावरून दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे एसटी के एम आणि चार चाकी वाहनांची वाहतूक बंद असल्यामुळं प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसतो आहे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार वृष्टीमुळं सर्वच नद्या नाल्यांना पूर आलाय पंचगंगा नदी रविवारपासून इशारा पातळीवरून वाहतीये जिल्ह्यातील एक राष्ट्रीय महामार्ग आणि सुमारे चाळीस अन्य मार्ग पुरामुळे बंद झालेत केरली रस्त्यावर पाणी आल्यानं शिवाजी पुलावरून होणारी वाहतूक जिल्हा प्रशासनानं गेल्या चार दिवसांपासून बंद केली होती त्यामुळं वडणगे चिखली आंबेवाडी निगवे या गावातील लोकांची फारच कुचंबणा झाली होती आज सकाळपासून शिवाजी पुलावरून दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे त्यामुळं नदीपलीकडच्या गावातील लोकांना दिलासा मिळालाय मात्र एसटी के एम टी आणि चारचाकी वाहनांची वाहतूक शिवाजी पुलावरून बंद झाल्यामुळं पन्हाळा जोतिबा तसंच रत्नागिरीवरून येणाऱ्या मोठ्या वाहनांना वारणानगर किंवा सादळे मादळे मार्गे कोल्हापूरला यावं लागतंय अंतर वाढल्यामुळं एसटी तसंच वडापचे दरही वाढले असल्यामुळं प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसतोय वडापवाल्यांनी तर बांबवडे मलकापूरला जाण्यासाठी दुप्पट दराची आकारणी सुरू केली आहे टाउन हॉल शिवाजी पूल मार्गे होणारी वाहतूक बंद असल्यामुळं टाउन हॉलमध्ये शुकशुकाट जाणवत होता